आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही राज्यातल्या सत्ताधारी महायुतीत सामील होण्याची चिन्ह आहेत. राज ठाकरे यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती आणि त्यापाठोपाठ आज सकाळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकत्र भेट घेऊन त्यांच्याशी दप्पल दीड तास चर्चा केली. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेच्या वाट्याला किती आणि कोणत्या जागा येणार, तसंच मनसेचे उमेदवार कोणत्या चिन्हावर लढणार असे प्रश्न निर्माण झालेत. पाहूयात त्याच पार्श्वभूमीवर एबीपी माझाचा खास रिपोर्ट. राज ठाकरे महायुतीत फक्त घोषणा बाकी. युतीची घोषणा चिन्हामुळे अडली की जागांमुळे? लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे महायुतीला साथ देणार हे जवळपास निश्चित झालंय. कारण आज मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात वांद्र्यातल्या हॉटेल ताज लँड्स एंड मध्ये बैठक झाली. सकाळी 10 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावरून बाहेर पडले. 10:20 राज ठाकरे वांद्र्यातल्या ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये पोहोचले. 10:35 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही तिथे आगमन झालं. 10:45 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गाडीनंही ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये एंट्री केली. 10:55 तिन्ही नेत्यांमध्ये हॉटेलच्या 19व्या मजल्यावर बैठक सुरू झाली. 12:30 राज ठाकरे या बैठकीतून बाहेर पडले. तब्बल 1.5 तास झालेल्या या बैठकीचा तपशील मिळू शकला नाही. मात्र मनसेच्या महायुतीतल्या सहभागाबद्दल ही बैठक झाली असण्याची शक्यता आहे. आता मला सांगा, तुम्ही तर सांगितलं होतं शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, आम्ही सगळे अशा विचारांना चालू आहोत. मग आता राज साहेबांना तुम्ही घेत असाल, घ्या, काही हरकत नाही. मला वाटतं याच्यातून शिवसेनेचं नुकसान कोणतंच होणार नाही, झालं तर शिवसेनेचा फायदा होईल. उद्धवजींनी त्याला ढकललेला आहे राजदीना, राज साहेबाला उद्धवजींनी ढकललेला आहे. आणि त्यामुळं मला वाटतं देश कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता, मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पाकरता, मोदीजींच्या गॅरंटीवर हा देश पुढे नेण्याकरता राज साहेबांनी जर काही विचार केला तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. राज साहेब ठाकरे यांनी मराठी भाषेच्या प्रश्नासाठी या अनेक मुद्द्यांवरती कायमच एक भूमिका आग्रही अशी घेतलेली आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती काय योग्य तो निर्णय आहे त्याचे ते स्वतः निर्णय घेऊ शकतात आणि शिंदे फडणवीस तसा निर्णय करू शकतात. अमितजी शहांबद्दल भेटीचं म्हटलं तर त्यांनी उघड भेट घेतलेली आहे. काही लोक राजकारणामध्ये बघतात आपण गुपचूप भेटी घेतात. हिंदुत्वाचा विचार अजून भक्कम सगळ्यांना घेऊन अगर होत असेल आणि ह्यांनी विरोधी पक्षांनी वंचितला एकत्र घेतलं तर चालतं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एकत्र घेतलं तर चालतं, जानकरांना भेटलं तर चालतं, आम्ही राज साहेबांना घेतलं तर मग मिरच्या काय धोमतायत. राज ठाकरे महायुतीत सहभागी झाले तरी काही प्रश्नांची उत्तरं महायुतीला सोडवावीच लागणार आहेत. राज ठाकरेंच्या मनसेला किती जागा मिळणार? राज ठाकरेंचे उमेदवार कोणत्या चिन्हावर लढणार? दक्षिण मुंबईची जागा लढण्यासाठी भाजपकडेही राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढांसारखे तुल्यबळ उमेदवार आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईची जागा भाजप राज ठाकरेंच्या मनसेसाठी सोडणार का हाही प्रश्न आहे. हे सगळे जर एकत्र आलो तर काय चमत्कार घडेल हे विरोधकांनाही कळायला लागलेलं आहे. म्हणून त्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उपटलेला आहे. त्यासाठी आमची जी काय युती होईल ती चांगली होईल आणि व्यवस्थित पार पडेल. माननीय अमित शहा साहेबांना जेव्हा राज ठाकरे साहेब भेटले तेव्हाच मी सांगितलं होतं की हिंदुत्ववादी मतं एकत्र करण्याच्या दृष्टीनं आणि माननीय मोदी साहेबांना तिसऱ्या वेळी 400+ बहुमत दिल्लीमध्ये आणून त्यांना पुन्हा तिसऱ्या वेळी पंतप्रधान करण्यासाठी जे जे समविचारी लोक एकत्र येतील, समविचारी नेते एकत्र येतील, त्या त्या सगळ्यांचं आम्ही निश्चितपणे स्वागत करू. येत्या 2 दिवसात मनसे महायुतीत जाणार की नाही याचा अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे मनसेच्या पदरी काय पडणार, मनसे किती जागा लढणार हेच पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.